बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक लक्ष्मण गायकवाड लिखित वडार वेदना भाग तिसरा नेवळीच्या रोडचे रामागुत्तेदाराचे काम संपत आता जवळपास संपतच आलं होतं आत्तापर्यंत तायप्पाने टाकलेल्या दगडाची उचल घेऊनच सर्व गँगची भागवी केली होती आता काम बी संपत आलं म्हणून तायाप्पा भीमासह एके दिवशी गुत्तेगाराकडे हिशोब मागण्यासाठी गेले रामागुत्तेदार मुनिमाकडची डायरी घेऊन आत्तापर्यंत किती गाड्या दगड पडले हे डायरीतील आकडेवारी पाहून सांगत होता गुत्तेदारानं सर्व हिशेब करून किती गाड्या दगड आला आणि किती उचल घेतली याची बेरीज वजाबाकी करून तायाप्पाच्या गँगवरच दोनशे रुपये आगाऊ उचल आहे असं म्हणून गुत्तेदारानं ती डायरी तायाप्पाच्या समोर केली तायाप्पानं ती डायरी हातात घेऊन तीन चार वेळा खालीवर करून पाहिली त्याला वाटू लागलं रामागुत्तेदार आपली काहीतरी फसवणूक करतो आहे त्यानं आपल्या दगडाच्या बरोबर लिहिल्या नाहीत तायाप्पा ती डायरी हातात घेऊन कधी डायरीकडं तर कधी भावाकडं रडकुंडी आलेल्या तोंडानं टकमक पाहत राहिला पण या वडार समाजाच्या तयाप्पा आणि त्याच्या भावासाठी काळं अक्षर म्हैस बराबर होतं आपल्या वस्तीवर तर कुणालाच ना धड लिहिता ना धड शंभरापर्यंत पाडे वाचता येत तायाप्पाच्या अंगात ताकद होती आणि राग ही होता पण मालकाच्या विरोधात तुझा हिशोब बरोबर नाही असं कसं म्हणावं रोज किती गाड्या दगड त्याचा हिशेब मी दगडाच्या खदानीवर ठेवला आहे असं म्हणत तो उठला व मुनिमाला सोबत घेऊन तो खदानीवर गेला तायाप्पाने खदानीच्या एका बाजूला एका काळ्या भोर पाटीचा दगड उभा करून ठेवला होता त्याने त्या दगडावर शेनाने इथून तिथून गिचमीड रेगा ओढल्या होत्या तो रागातच त्या मुनिमाला म्हणाला मुकादम साहेब आम्ही अडाणी वडार समाज आमच्या बाप जन्मी कधी आम्ही कागदावर रेग मारली नाही आणि मारताही येत नाही पण रोज जेवढे आम्ही दगडाच्या गाड्या कामावर टाकत होतो तेवढे या दगडाच्या चेहऱ्यावर शेणानं मी रेगा मारून ठेवली आहेत तेवढ्या मोजून पहा मुनीमनं त्या शेणाच्या रेगा मोजून पाहिल्या शेवटी तो मुकादाम गुत्तेदाराचाच रेगा मोजल्यावर तो म्हणाला साहेबांचा हिसाब आणि हे बरोबरच आहे थोडीफार चूक असेल एवढ्या मोठ्या कामात हे होतच असतं असं म्हणून मुकादमाने आपलं अंग काढून घेतलं तायाप्पा तर शेणाच्या रेगात दोन दोनदा तेलगूमध्ये वकटू रंडू मुडू नालगू फट्टल आईद एवढंच मोजायचा त्याला पुढं काही जमतच नव्हतं तायापालाच काय गँगचा प्रमुख करता धरता शंकरलाही लिहिता वाचता येत नव्हतं गुत्तेदाराच्याही तशा बोलण्यानं तायाप्पाला भयंकर वाईट वाटलं आपल्यात कुणाला साध्या गाड्यांचा हिशेब ठेवता येत नाही याचं दुःख सर्वांनाच वाटू लागलं चांगला पन्नास साठ गाड्यांचा घोळ झाला असावा असं तायाप्पाला वाटू लागलं गुत्तेदारानं आपल्याला फसवलंय त्याचा वेगळाच मारवाडी हिशोब दिसतोय असं म्हणत तायाप्पा सह सर्व घरी परतले एके दिवशी न राहून तायाप्पा कोंबडीचं मटण व दारू देतो असं सांगून पोष्टमनला त्या रेगा मोजण्यासाठी खदानीवर घेऊन गेला पोष्टमनं त्या सर्व रेगा मोजल्या तवा ऐंशी गाड्या न धरल्याचं पोष्टमनकडून कळलं व सोबत शंकरी परत गुत्तेदाराकडे आले तायापा गुत्तेदाराला म्हणाला साहेब परत एकदा हिशोबाची डायरी बघा त्यात काहीतरी आमच्या गाड्या लिहायच्या राहिल्या असतील नाहीतर तुम्ही दुसरीकडंच कुठं लिहिलं असेल मी तुमच्याकडं जेवढ्या गाड्या टाकल्या त्या मी दर दिवशी शेणानं रेगा मारून ठेवत होतो आमच्या देवीची शपथ घेऊन सांगतो की मी एक बी रेग कमी जास्त मारली नाही तवा रामा जाधव गुत्तेदार एकदम खेकसून तायप्पाला म्हणाला तुझ्या त्या शेणाच्या रेगा खऱ्या धरायच्या की इथलं शाहीच्या पेनाला लिहिलेलं वहीवरचं अक्षर खरं धरायचं आता तुझंच खरं म्हणून चार चौघात गेलं असतं तुझ्याच तोंडात शेण घालतील लेखाच्या शेणाच्या रेगा मारून ठेवला हिशोब कुठं खरा असतोय काही रामागुत्तेदार परत म्हणाला आता तायाप्पा तुझंही अन्न माझंही जाऊ दे तू लयच गुतीला आला आहे म्हणून तुझ्या अंगावर निघाली उचल तुला माफ करून टाकतो असं म्हणून गुत्तेदारानं तायाप्पानं शंकरला तिथून हिसकावून लावलं शंकरला तायाप्पाला आपल्या अडारीपणाची किळस यायला लागली आता सर्व भावाने ठरवलं आपण यापुढं रामा जाधवाच्या कामावर दगड पुरवण्यासाठी त्याच्या मागोमाग जायचं नाही आता आपलं या गावात मी जरा मन रमलंय इथंच घराचं कूड घेऊन एखादं झोपडपट्टीही बांधून राहावं गाव तसं शहाण्यासारखं दिसतंय करून खाणाऱ्याला इथली लोकं त्रास देत नाहीत याच गावात दगडाच्या विहिरी बांधल्याचं आणि घडी काम करून वाडा बांधण्यासाठी दगड पुरवत गेलो तरी या गावात आपलं पोट पाणी पिकल निवळू गावात शंकर भीमा तायप्पा यांचं आता चांगलंच मन रमलं होतं अशातच निवळी गावात शाळा बांधण्याचं काम जिल्हा परिषदेनं सुरू केलं याच्यानं दगड पुरवण्याचं काम आपोआपच तायप्पानं शंकरकडे आलं शंकर आता दगड फोडण्यासाठी आतुर झाल्यानं फक्त चांगले दगडाचे रेसगन आणून त्याला घडवू लागला तो दगडाच्या भिंती बांधण्याचं काम चांगल्या रीतीनं करू लागला शंकरचे दगड फोडणारे हात आता छिन्ने हातोडा घेऊन सुबक आणि दगड दगडवण्याचे काम करू लागले पण भीमाही दगडाचं काम करत असे आणि अधूनमधून मातीकाम करून नाले बंधारे बांधायचा भावांचं एकत्र कुटुंब असूनही भावांना त्यांच्या कामावरून नावे मात्र वेगवेगळी पडत गेली शंकर बांधकाम करत असल्यानं त्याला सर्व गाव पात्रोटाचा शंकर तर ता तायाप्पाला तसेच भीमा नाले बंधारे बांधत असल्याने त्यास माती वडा याच नावानं लोक ओळखू लागले तिघेही आपापल्या कामात तरबेद त्या तिघांसारखे काम गावात इतर कुणालाही जमत नसे आता निवळी गावाच्या सर्वच लोकांना या वडार लोकांची खूप मोठी गरज वाटू लागली शंकर आता रोजच सकाळपासून संध्याकाळपर्यंत घडईच्या आणि बांधकामाच्या कामात गुंतलेला असायचा शंकरची बायको सीता आणि पोरग तुक्या हे दोघंही शंकरला त्याच्या कामात मदत करायचे शंकर आता चांगलाच गावगाड्यातला पाटील देशमुख यांच्याबरोबर उठबैस करू लागला यांच्यातून शंकरला चार शब्द ज्ञानाचे काने पडू लागले शंकरच्या हातून झालेलं जिल्हा परिषद शाळेचं बांधकाम बघून वाह काय चांगलं बांधकाम केलंय असं गावातले लोक येता जाता म्हणायचे जिल्हा परिषदेच्या शाळेचं एवढं चांगलं बांधकाम बघून श्रीमंत साहेबराव पाटील यांनी आपला गडीचा वाडा हळूहळू खिळखिळा होऊन पडत चालल्यानं गावाच्या बाहेर चा एक चांगला वाडा बांधण्याचं काम शंकरकडे दिलं या कामामुळे पात्रूट शंकर आणि तायाप्पा हे सर्वच आनंदी झाले कारण या वाड्याचं बांधकाम एक वर्षभर तरी सहजच चालणार होतं शंकरनंही मन लावून या वाड्याची घडाई करायला सुरुवात केली तायाप्पा ही महाराणावरचा काळा भोर पाशाणाचा दगड या वाड्यासाठी पुरवत होता या वाड्याला चुना आणि माती मिक्स करून रांधण्याचं दळण्याचं काम साहेबराव पाटलाचे बैल व गडी फेरीवारीनं रात्रंदिवस करीत होते पायाभरणी होऊन वाड्याच्या भिंती आता चांगल्या हात हातभर वर चढल्या होत्या शंकर आपली सारी कसब या वाड्याचं बांधकाम सुरू झाल्यापासून कुळकुळ्यासारखा पैसा वाजवत होता शंकराचं पोरग तुक्या आता चांगलं पाच वर्षांचं झालं होतं पाच वर्षांपर्यंत तुक्याच्या अंगावर कपडे आणि पायात पायतान नावाची गोष्टच नव्हती पाटलाच्या वाड्यावरची उचल मिळाल्याबरोबर शंकर शंकरची बायको सीता आणि तुक्या सास्तूरला बाजारहाट करण्यासाठी गेले सीताच्या लुगड्याची तर दशा दशा झाली होती एकाच लुगड्याला चार पाच दंड घातलेले आणि किमान दहा बारा ठिगळं लावलेलं ते लुगडं होतं अधूनमधून कितीही अंग झाकून घ्यायचा प्रयत्न केला तर या लुगड्यातून सीताचं अंग दिसायचं तेव्हा तिला इतर बायका माणसांसमोर जाता येता हिरमुसल्यासारखं व्हायचं सीताचा चोळी घालण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता सीताच्या अनेक पिढ्यात वडाळ समाजामध्ये अंगात कुणी चोळी घातलेलं बघितलं नव्हतं आधीच सीता दगड फुडून आणि उन्हात राब राबून तवेच्या पाठीवानी काळी भोर दिसत होती नाका डोळ्यानं नीटस निता असलेली तरीही वागण्यानं तिचं सौंदर्य कधीच हरवून गेलेलं होतं पंधरा पंधरा दिवस डोक्याला चार थेंब खोबऱ्याचं तेल मिळत नसल्यानं तिचं केसही एखाद्या मेंढीच्या केसाप्रमाणे अडकल्या आणि कुरळे दिसत होते आपल्या गरिबीमध्ये स्वतः भूकंमुजवण्यासाठी चांगलं राहावं चांगलं नेसावं असं तिला कधीच वाटत नव्हतं शंकर सीताला म्हणाला तुझ्या अंगावर एक बी धड लुगडं नाही त्याच्यानं तू कसूनशीच दिसतेस एखादं लुगडं तर आज घे सीता म्हणाली अजून काही चांगले पैसे मिळाले की पुढच्या बाजारात बघू या नगो न गो आपल्या पोराला अजून पस्तूर अंगाला नवा कपडा लावायला सुद्धा मिळाला नाही आता आपल्या तुक्या चांगल्या पाच वर्षांचा झालाय अंग झाकण्यापुरतं तरी एखादं कुडतं घ्या शंकर म्हणाला अगं पोराला तर एखादं कुडतं घेतोच पण तुला बी आता एखादं लुगडं घ्यावंच लागेल आता चांगलं कामधंद्यासाठी गावात इकडून तिकडे हिंडावं लागतंही असंच बारा ठेगळ्याचं लुगडं अंगावर घालून माझ्यासोबत पाटलाच्या वाड्यावर किती दिवस काम करणार आहेस बायको नाही म्हणत असतानाही घेतलं त्यावेळी तुक्याला बी त्याच्या मापाचं एक खमीज कुर्तं घेतलं तुक्यानं लगेच ते कुर्ता अंगावर चढवलं तेव्हा त्याला स्वर्गाचा आनंद गगनात मावेन असा झाला आपल्या बरोबरची गावातली पोर अंगात चड्डी कुर्तं घालत्यात तेव्हा तू क्या सीताला हळूच म्हणाला माय बाबाला सांगून मला चड्डी बी घ्यायला लाव सीता शंकरला हळूच म्हणाली धनी तू क्या चड्डी बी घ्या म्हणू लागलाय तुझ्या मा आईला तुक्या अजून तू टुचबर आहेस तुला कशाची लाज वाटू लागली र माझ्या बापानं तर मी दहा बारा वर्षाचा होईपर्यंत माझ्या अंगावर अंगर आणि चड्डी कसली ती घेतली नव्हती आता दोन चार आठवडं पैसाही असतो कुडत्यावरच भाग येऊ चांगलं कुडतं मोकळं ढाकळं मोठं आहे गुडघ्या पसतोर कुडत्याची लांबी हाय चड्डीची तुला गरज पडणार नाही आपोआपच अंग झाकलं जाईल बाप रागावलेला पाहून तुक्या बर्फाच्या खड्यासारखा थंडगार होऊन मागच्या मागं गुपचूप चालायला लागला सीतानं पंचफुलीसाठी थोडं कापड बुदल्यामध्येच एक छटाक खोबऱ्याचं तेल आवर्जून घेतलं एक शिशीमध्ये कोरड्याशाच्या फोडणीसाठी म्हणून दोन छटा गोड येईल मिरच्या डाळीदुळी कांदे लसूण ज्वारी खरेदी करून येरवाळी सास्तूरचा सा बाजार उरकून आपल्या घराकडे निघाली तुक्याला काकद घेऊन चालून चालून सीता थकून गेली होती सीता लहानाची एवढी मोठी झाली होती अजून तिलासुद्धा पायात चप्पल काय असते याची माहिती नव्हती वडार समाजाच्या बायकात पायात चप्पल घालणं हा सुद्धा गुन्हाच असल्यासारखं होतं वडा समाजाच्या वाट्याला कायमचा वनवास असे यामुळेच की काय चपलाशिवाय चालल्यानं सीताच्या पायाचे तळवे म्हणजे जणू एखाद्या लाकडाचा ठोकळा पायाला खालून मारल्यासारखे एवढा राठ चमडा चालून चालून झालं होतं सीता थकली म्हणून शंकरनं तुक्याला तिच्या काकीतून घेऊन आपल्या खांद्यावर बसविला बिगी बिगी घर गाठण्यासाठी झपाझपा पायांच्या ढेंगा टाकत निघाला सीतासुद्धा आपल्या डोक्यावर बाजाराचं गटुडे घेऊन दादल्यांच्या मागं मागं तुरू तुरू चालत होती घराजवळ आल्यावर चंपी कुत्री गोंडा घोळतच शंकरच्या पायात घुटमळू लागली जणू ती चंपी कुत्री शंकरला इशाराच करीत होती तुम्ही मला सकाळपासून सोडून गेलात मला कुणीही काही खायला दिलं नाही मी उपाशी फुटी आहे सकाळी लवकरच उठून शंकरनं कावळ्यासारखी आंघोळी केली हातात छिन्नी हातोडा व ओळंबा घेऊन तो साहेबराव पाटलाच्या बांधकामावर पोचला तायापनं पहिल्या दिवशी आपल्या चार पाच वडारग्यांमधून दगडाच्या खेपा आणून टाकल्या होत्या शंकरनं नक्षीकाम केल्यासारखं दगडाचं कोणे घडवून एका बाजूला लावून ठेवले एवढ्यात साहेबराव पाटील आले शंकरनं वाकून त्यांना रामराम केला साहेबराव पाटील म्हणाले शंकर तुझ्या हातामध्ये चांगली कला आहे आत्तापर्यंत तर वाड्याचं चा काम चांगलं चाललं आहे तू माझा एवढा वाडा झकास बांधून दे तुला कामाची काहीच कमी पडणार नाही लोक वाड्यासमोरून येता जाता पाटलाच्या वाड्याचं काम जोरात आणि झकासपणे चालू आहे याची चर्चा करीत शंकर वाड्याचं काम करू लागल्यापासून सात आठ महिने झाले होते तरीही वाड्याचं काम पूर्ण झालेलं नव्हतं वाड्याच्या सर्व भिंती लाकडाचं माळवर टाकण्या उंच झालेल्या होत्या दारासमोर ढाळजाचं काम पूर्ण होत असताना साहेबराव पाटलांनी आपल्या माळवदाचे सर कापण्याचं काम सुताराकडून चोरात सुरू केलं होतं शंकर आणि सुतार यांच्यामध्ये पाटलाच्या वाड्याचं काम करण्यासाठी चढाओढ लागली होती वाडा बांधता बांधता आता शंकरला वर्ष होत आलं तसा पावसाळाही जवळ आला शंकरनं स्वतःच्या आणि बायकोच्याही रोजच्या कमाईतून तीन चार शेळ्या एक दोन म्हशी तसेच पंधरा वीस डुकरंही घेतली होती आता चांगला जित्रा वाढल्यानं सीता जनावरनं सोडणं शेळ्या राखोळीला घालणं ही कामं सुद्धा करू लागली पावसाळ्याचा सा दिवस असल्यानं एक दोन शेळ्या ठेवून बाकीच्या शेळ्या विकायचा बेत सीता करीत होती ती नवऱ्याला म्हणाली पुढच्या बाजारात दोन तीन शेळ्या विकूया नाहीतर पावसाळ्यात शेळ्यांचा हाल होतील आपल्याकडं धड आपल्यालाच राहायला चांगलं चा घर नाही तर या ना कसं ठेवणार पावसात शेळ्या भिजू लागल्या तर त्यांना मरी येऊन त्या मरतील उगी झाकना आपलं घर बुडलं आता पावसानं चांगला जोर पकडला होता पहिला मृगाचा पाऊस झाल्यानं शेतकरी जिकडे तिकडे औत कुळव धुंडेश नीटनिटके करण्याच्या मागे लागलेली होती पहिल्या पावसानं चांगला सडाका मारून वलं झाल्यानं साहेबराव पाटलालाही शेतीची कामं असल्यानं काही दिवस वाड्याचं बांधकाम बंद ठेवलं त्यामुळे शंकरचं कामही बंद पडलं आता शंकर एक दोन शेळ्या म्हशी मारणावर चारायला घेऊन जाऊ लागला कधी धुऱ्यावर चारता चारता शेळ्या शेतात गेल्या शेतकरी अंगावर यायचे तेव्हा शंकरला वाटायचं आपल्याकडेही चार जनावरं उभं करता येईल इतकी तरी शेत पाहिजे तो मनात विचार करत होता शेत घेणं म्हणजे तोंडचं माप नाही साहेबराव पाटलाच्या वाड्याचा हिशोब निघाल्यास चार पैसे मागं पडल्यावर कुठंतरी पट्टाभर रान घ्यावं अशा विचारात असतानाच आबाळात कडाकडा विजा चमकू लागल्या मोठा पाऊस पडणार असं शंकरला राहून राहून वाटू लागले बघता बघता पाऊस वेगाने येऊन माळ रानावर धडकला थंडगार गाटा शंकरच्या अंगाला झुंबू लागला पाऊस जोरजोरानं जोर आपटून पडत होता या पावसाबरोबर चांगल्या हरभराच्या दाण्यावानी गारा पण आपटू लागल्या या गारांचा माल उघड्या माळ राणावर म्हशींना शेळ्यांना सहन होईना शेळ्या ब्या ब्या करत इकडं तिकडं पळू लागल्या पण एका म्हशीच्या गळ्यामध्ये लोणणं बांधल्यानं ती जास्त कुठे न पळता एकाच ठिकाणी थांबली कुठेही आजूबाजूला निवारा नसल्यानं शंकरची अवस्था ही भलतीचा उघड झाली शेळ्या हिरव्या झाडाखाली इकडं तिकडं पळू लागल्या शंकरी तुक्याला घेऊन त्या शेळ्यांच्या मागे धावू लागला या पावसात शंकरला कुठल्या निवाराला निवारा बसवावं तर कुठंच जागा दिसत नव्हती पावसानं तर एवढा कहर केला होता की समोरील माणूससुद्धा ओळखता येत नव्हतं शंकर तुक्याला धुत्राच्या पदराखाली झाकून एका बारक्या झाडाच्या झिंजोरटाखाली दडी मारून बसला होता शेवटी पाऊस काही थांबायचा अंदाज दिसना कसा बसा पावसाचा व गारांचा मारा खात तुक्याला त्या मारापासून वाचवत तो दगड काढणाऱ्या त्या खदानीच्या आडोशाला गेला तुक्या माय माय म्हणून रडू लागला रडतच शंकरला म्हणाला मला भूक लागली या मला मायकडं जायचंय या बाळरणावर शंकर काही तुक्याला भाकरी देऊ शकत नव्हता पावसापासून वाचवू शकत नव्हता पावसाचा जोर एवढा वाढला की बघता बघता आजूबाजूचे शेतातील पाणी येऊन ती दगडाची खदानंही भरू लागली शंकर मनात म्हणाला ही दगडाची खदान जर पाण्यानं अशीच भरली तर ते पाणी कमी व्हायला महिनं दोन महिनं जातील तेव्हा आपला भाऊ तायापा दगडही काढू शकणार नाही आणि दगड असल्याशिवाय वाड्याच्या बांधकामाचा आपला धंदा बंद पडेल आजूबाजूला दगड काढण्यासाठी जागा तरी राहिली तरी किती चांगलं होईल पाऊस एवढा मोठा झाला की जिकडं तिकडं माळ पाणीच पाणी दिसत होतं आजच पाऊस एवढा मोठा कसा पडला आपण घराकडे कसं निघायचं याची चिंता शंकरला वाटत होती दिवस मावळायला आल्यानं आपण काय बी करून लवकर घरी गेलं पाहिजे मांजरानं दिला पूर आला तर आपल्याला गावात जाणंसुद्धा अवघड होईल म्हणून तुक्याला म्हशीच्या पाठीवर बसून शंकर शेळ्यानं हाकीत घराकडे जायला निघाला मारान उतरून पानदीनं पावसात शंकर गावाकडं निघाला ओढे नाले पावसाचं गढूळ पाणी घेऊन वेगानं वाहत जाऊन मांजरानं दिला मिळत होतं गावाच्या जवळ येऊ लागला तसा थोडाफार पावसाचा जोर कमी झाला एवढ्यात रस्त्यात गावातलाच धनगराचा सजारांना भेटला तो शंकरला म्हणाला एवढ्या बारक्या पुराला पावसा पाण्याचं कशाला घेऊन आला नदीला तर पाणी जास्त चढू लागलंय अजून थोड्या वेळा नदी उलटून वाहू लागेल तेव्हा शंकर तुझ्या पोराला सोबत घेऊन नदी पार करता येणार नाही ना तरी शंकर तसाच नदीच्या जवळ गेला बघतो तर मांजरा नदी काटोकाठ भरून आपल्या मार्गात जे जे आडवं येईल ते झाडं झुडप घेऊन वाहत होती एवढी मोठी भरून वाहत असलेली नदी बघून शंकरच्या काळजाचं पाणी पाणी झालं तो म्हणू लागला घरी बायको भाऊ सर्व वाट बघत असतील नाही गेलो तर चिंतेत पडतील नदीचं पाणी कधी उतरल तेही सांगता येणार नाही म्हशीवर बसून थोडं पाणी उतरल्या जाता येईल पण शेळ्या कशा घेऊन जायच्या नदीचं पाणी तर वाढतच चाललं होतं तोपर्यंत आजूबाजूचे शेतकरीही येऊन नदीपलीकडं जाण्यासाठी शंकरसोबत थांबले होते शंकरला एकच दिलासा मिळाला की आत्ता आपण एकटे नाही तर बरेच लोक नदीचे पाणी उतरण्याची वाट बघत आहेत नदीचं पाणी खाली होत जाऊन एखाद्या जनावरनं मोठ्ठाड गवत तोंडानं चगळून ते खाली टाकल्याप्रमाणे पुरामुळं वाहत आलेली झाडं झुडपं गवत किनाऱ्याला अडकून पडू लागलं काही ठिकाणी पलीकडं काही शेतकऱ्यांची बायका मुली थंडगार गाट्यानं हुडहुडी भरून दातावर दात आपटेत नदीचं पाणी उतरण्याची वाट बघत होती त्यावेळी शंकरला नदीपलीकडून सीताची आरोळी ऐकू आली ती ओरडून सांगत होती भरलेल्या नदीतून आजचा दिवस गावाकडे येऊ नका तू पाण्याचं भय वाटतय सीताचं हे बोलणं कानावर पडता शंकरनं इथून आवाज दिला आमच्यासोबत अजून बरेच शेतकरी आहेत तू काही काळजी करू नकोस शंकरचा हा आवाज ऐकता सितारा जरा धीर आला ती नंतर घराकडे वळली या नदीच्या भरल्या मुखपात्रातून पाणी कितीही कमी होत असलं तरी त्या पात्रातून तरी जाण्याची हिंमत कुणीच करू शकत नव्हता पण आता थोडंफार पाणी असल्यानं पाण्याचा वेग मंदावला होता अधूनमधून पाण्यातून मोठमोठे साफ वाहत असलेले दिसायचे यामुळं कोणता शेतकरी पाण्यातून पलीकडे जायची हिंमत करीत नव्हता कोळ्याचा अंकुश भर जवानीच्या मस्तीत असल्यानं त्यानं त्याच्या ढवळ्या नावाच्या बैलाला पाण्यामध्ये उतरवलं नुकताच मिसळूट फुटला गडी तारुण्याची बहादुरी दाखवण्यासाठी बैलाच्या पाठोपाठ त्याच्या शेपटीचा गोंडा धरून पाण्यात उतरला बघता बघता त्या तुडुंब भरल्या मांजरानं तिच्या कुशीत तो शिरला बैल हळूहळू पोहत पैल तरी जाण्याचा प्रयत्न करत होता कोळ्याचा अंकुशी त्या बैलाचं शेपूट धरून पाणी कापत जात होता चांगला अंधार धुळूक पडला होता आपल्या जवळून काय जात आहे हे सुद्धा दिसत नव्हतं एवढ्यात त्याच्या पाठीवर काहीतरी पाण्यापेक्षा थंडगार वस्तू पडल्यासारखी ला भासू लागली तेव्हा त्यानं ते हळूचा अंदाज घेतला त्याच्या पाठीवर पाण्यात मोठा साप असल्याचं जाणवलं तेव्हा त्यानं ते हळू शेपटाचा एक हात काढून त्या सापाला धरून तसाच पाण्यामध्ये भिरकावून त्याला पडीकडे फेकला कसा तरी सावरून परत बैलाचं शेपूट गच्चं धरलं या संकटातून वाचलो म्हणून अंकुश देवाचा आभार मानून देवाचं नाव तोंडात घेऊ लागला यावेळी बैल किनारी जाण्याचा प्रयत्न करत होता पण मध्येच पाण्याच्या वेगात ओढले जात होता अंकुशला वाटलं की आता काही भीती नाही आपणही सहजपलीकडं जाऊ इकडं सदानांना शंकर हा कोळ्याचा अंकुश नदीत बुडाला की काय अशी चिंता करीत होते एवढ्यात किनाऱ्यावर पोचला अंकुश धाडस कामी आलं तो गावात जाऊन जी माणसं पलीकडं अडकली होती त्यांचा निरोप त्यांच्या घरी सांगू लागला तुक्या भाकरीसाठी जास्तच रडत होता रातकिड्यांच्या कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज ऐकून भीतीपुटी तुक्या आता शंकरला बिलगून बसला होता आपण काही घरी जाऊ शकणार नाही याचा विचार करून शंकर सदानाना बाजूलाच साहेबराव पाटलाच्या मळ्यावर गेले त्या मळ्याच्या बाजूला बाबळीला जनावरला बांधलं मळ्यातला राखनदार मांगाचा पिराजी आपल्या कोट्यात शेकोटी पेटवून बसला होता हे दोघेजण अनोळखी त्या कोट्याच्या जवळ गेल्यावर पिराजीनं राखलेलं कुत्र भू भू करत शंकरच्या अंगावर आलं तेव्हा धनगराच्या सदा पिराजीला हाक मारली म्हणाला अरे पिराजी आम्ही गावचीच माणसं आलोय नदीला लय मोठा पाण्याचा पूर आला आहे आता काही घरी जाणं होत नाही तुझ्या मळ्या जागलीवर मुक्काम करण्यासाठी आलोय पिराजी सदानानाच्या या बोलण्याने खाकरत खोकरत बाहेर आला हातात काठी घेऊन त्यानं कुत्र्याला पिटाळून लावलं त्यानं शंकर व सदानावर बॅटरीचा उजेड करून या या मालक म्हणत त्या दोघांना आत घेतलं कोठ्यात गरम हवेचा उपदारपणा त्यांना चांगला वाटू लागला तुक्यासारका रडू लागला मला खायला रोटी दे म्हणून तवा पिराजीनं लहान लेकरू आहे म्हणून कुदळ घेऊन जाऊन कोट्याच्या बाजूचा रताळं खोदून आणलं आगटीचा जा जाळ चालूच होता त्या जाळामध्ये चार पाच रताळे भाजून तुक्याला शंकरला आणि सदानानालाही ही खायला दिली त्याने ती मोठू मोठू खाल्ली तिथेच पिराजीनं गोदडी रक्त टाकलं त्यावर झोपून तुक्या शंकरनं तिथंच रात्र काढली सकाळी सकाळी सहालं तांबडं फुटलं मळ्यात सर्व झाडावर पशुपक्षी किलबिल करून आवाज देत होते या आवाजानं सर्वच उठले शंकरला घराकडे जायची ओढ लागली शंकर गडबडनं उठला शेळ्या आणि मशी सोडून तो नदीवर गेला अजूनही नदीवर दोन तीन पुरुष उंचावरून पाणी वाहतच होतं पलीकडं कसं जायचं हा विचार शंकर करू लागला एवढ्यात नदीच्या पलीकडून शंकरचा भाऊ तायापा ओरडून सांगू लागला मी भोपळा घेऊन येतोय तू तोपर्यंत पलीकडंच थांब नदीचं पाणी बरंच कमी झाल्यानं किनाराची वाळू उघडी पडली होती तायापानं कमरेला दोन भोपळे बांधून नदीच्या पात्रात झाप टाकला तो पोहत पोहत नदीच्या पलीकडे शंकरपाशी आला येताना तायापानं लहान तुक्यासाठी त्याच्या मायनं बांधून दिल्या दोन भाकऱ्या आणल्या होत्या आल्याबरोबर त्यानं त्या ते शंकरकडे दिल्या आणलेली मिरची भाकर बघून तुक्याच्या तोंडाला पाणी सुटलं गडबडनं शंकर बी दोन घास खाऊन नदीचं गडूळ पाणी प्यायला तुक्याला पोहता येत नसल्यानं शंकरनं त्याला पाठीवर पालतं पडायला सांगितलं शंकर म्हशीच्या शेपटाला धरून पाण्यात उतरला तायापानं पाठोपाठ दोन्ही शेळ्यांना पाण्यात उतरवलं तेही शंकर मागे जाऊ लागले हळूहळू म्हशी कशाबशा त्या पाण्यातून निघत होत्या शेळ्या मात्र म्या म्या करत नदीतून वाहत चालल्या म्हशी आपल्या ताकदीने नदीच्या पाण्याला चिरून पुढे पुढे जात होत्या तर शंकर तुक्याला आपल्या पाठीवर घेऊन पोहत देवाचं नाव घेत होता हे चांगुणा माय तू या पाण्यातून आम्हाला सुखरू बाहेर काढ संकट येऊ देऊ नकोस अशा प्रकारे तो चांगुणा देवीचा धावा करीत होता म्हशीच्या शेपटार धरून शंकर नदीच्या बहर मध्यभागी आला तेव्हा म्हैस बी कासावी झाली मध्यभागी नदीच्या पाण्याचा जोर वाढला तेव्हा म्हैस तोंड वर करून मोठमोठ्यानं ओरडू लागली तिच्या तोंडाला फियस आला होता तरीही महेश तशीच ओरडत ओरडत कसं बसं पलीकडे उतारा उतारानं किनाऱ्याला लागली तेव्हा शंकरचा जीव भांड्यात पडला संकट टाळण्याची त्याची खात्री झाली महेश कशी तरी किनाऱ्यावर आली पण शेळ्या मात्र बऱ्याच अंतरावर वाहत चाललेल्या दिसत होत्या त्यातली एक शेळी कशीबशी तीन चार पट्ट्यावर जाऊन निघाली तिला शंकरनं बाहेर घेतलं एका शिळीची पाठ मात्र कुठेच दिसेनाशी झाली तवा एक दोन औड पुढं जाऊन शंकरनं शिळी शोधली ती शिळीची पाठ काही केल्यास सापडना शिळीची पाठ नदीत वाहून गेल्याची शंकरची खात्री झाली तो निराश अंतकरणानं चांगुणा देवीला म्हणाला चांगली गाबन शिळीची पाठ वाहून गेली आता आमचं चांगलंच नुकसान केलंच सांगुनामा आहे असं म्हणत तुक्याला घेऊन त्यानं एकदाच घर गाठलं सीताला दोन म्हशी आणि एक शेळी दिसली पण शेळीची पाठ तिला कुठं दिसना तिनं शंकरला विचारलं धने अजून एक शेळीची पाठ कुठं आहे म्हणाला गेली नदी मायच्या उदरात तवा सीता उकसा ओरडून रडू लागली किती खांदानी शिळीची पाठ होती माझ्या मायनं दोन दोन पिल्लं देणारी शिळी हाय म्हणून माझ्याकडे दिली होती आता माझं चांगलं घर बुडालं एखादं माणूस मेल्यासारखं वाटून ती दोन्ही डोळ्यांच्या मधून पाण्याच्या धारा गाळत होती शंकरच शेवटी म्हणाला गबास तुझ्या मायला नवरा आणि लेकरू वाचून आलं त्याचं तुला काही कौतुक वाटत नाही तव्हा सीता म्हणावर आली आपल्या साडीच्या पदराने डोळे पुसत तुक्याची नवऱ्याची विचारपूस करू लागली तुक्या मायला म्हणाला आम्ही रात्री साहेबराव पाटलाच्या माळ्यामध्ये गेलो होतो एका कोट्यात उपाशी झोपलो होतो सीता लगबगीनं घरात गेली दुर्डीमधील अर्धा रोटीचा तुकडा हातात घेतला त्याला चुलीवरच्या तव्याचं काळं पुसलं त्या भाकरीवर गोडे तेलाचा थोडा हात फिरवला आपल्या नवऱ्यावरून तसंच तुक्यावरून ते ओवाळून भुताखेतापासून खेतापासून आमचं रक्षण कर चांगून आम्हाय म्हणून तो भाकरीचा तुकडा नेऊन लांब टाकला धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद